अहमदनगर शहराचे युवा नेते शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. शहराचे माजी महापौर तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन लॉन या ठिकाणी कोरोना काळात ज्या मुलांचे पालक दगावले आहेत अशा मुलांचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च उचलला असून नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे अभिषेक कळमकर यांनी यावर्षी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी काम केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते तसेच राणी लंके, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, नगरसेवक दत्ता जाधव, युवा नेते विशाल वालकर, युवा नेते ओंकार सातपुते, दिलीप सातपुते आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मित्रपरिवार तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढदिवसानी उपस्थित व्यासपीठावरील दादा आणि तसेच सर्व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्व आमच्या प्रतिष्ठित महिला अधिक नाव नाही घेता कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं तर त्यांनी माझं नाव नाही घेतलं. सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर बसले सर्व माझ्या उपस्थित महिला बंधू आणि भगिनी सर्व आमचे तडफदार सर्व आमचे कार्यकर्ते प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व त्या ठिकाणी अभिषेक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलं आणि अतिशय चांगले आनंदमय वातावरणामध्ये त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मला थोडा उशीर झाल्याने मी अभिषेक भाऊंचं दिलग माफ मागते आणि दिली व्यक्त करते कारण वाकडेमध्ये काल घटना घडली तुम्हाला सर्वांना माहीत झाली असेल. काल परवा सर्व पाच जण विहिरीत पडून मृत्यूमुखी पडले आणि त्या ठिकाणी आम्ही साधून भेट देण्यासाठी गेलो होते आणि त्यामुळे मला या ठिकाणी यायला उशीर झाला. अतिशय चांगलं असं या ठिकाणी अभिषेक भाऊ कळमपर्यंत अतिशय नगर शहरासाठी लाडकं नेतृत्व आणि कर्तृत्व या ठिकाणी आणि दातृत्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगले असे त्यांचे एक आमदारांच्या साहेबांच्या खांद्याला पाठीशी देऊन खांद्याला खांदा देऊन ते अतिशय चांगलं त्या ठिकाणी काम करतात. प्रत्येक ठिकाणी तालुक्यात म्हणलं आणि नगर शहरात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी अभिषेक भाऊ कळमकर या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांची साथ असे सर्व कार्यकर्त्यांना त्यांचे साहेबांना सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना त्यांचे साथ असते आणि अतिशय चांगलं असं त्यांचं त्या ठिकाणी काम आपल्याला दिसून येतं. खरोखर आपण एक असं चांगलं काम सर्वसामान्य माणसामध्ये जर आपण पाठीशी राहिलो तर खरोखर सर्वांनी अतिशय त्यांना जर सहकार्य केलं तर त्यांना अजून एक उत्स्फूर्तपणे आणि एक उंच असे भरारी घेण्यासाठी त्यांना मिळत असतात आणि खरोखरच आपण सर्वांनी आता बँकेसाहेबांच्या पाठीशी राहिलं तर एक खरोखरच लोकसभेसाठी तुम्हाला खासदार म्हणून या ठिकाणी दिसेल आणि खासदार या ठिकाणी सर्व बसले खासदार असतील तर एक लंकेसाहेबच खासदार आहे असं म्हणून नाही समजायचं. आता या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील सर्व उमेदवार असतील ते लंकेसाहेब म्हणून कारण ते एक उमेदवार नसून सर्वांना उमेदवार मानतात आणि खासदार झाले सर्व ते सर्वजणांना खासदार मानत आहेत. त्यांना आमदार झालं तेव्हाच म्हणले का मी एकटा आमदार नसून सर्व जनता आमदार आहे असं सर्वजण या ठिकाणी झाले आणि त्यांना कधी साहेब म्हणायचं नाही असं त्यांनी सुद्धा त्या विजय सभेत आमदारकीमध्ये सांगितलं होतं. मला माझं पहिलं नेते कोणी दादा काय म्हणत असेल तेच तरी चालेल आणि अशा पद्धतीने सर्व आपले कार्यकर्ते सर्व उपस्थित माझ्या महिला असं त्यांना स्वतः फोन करून त्यांना फोन करणं सुद्धा कारण उत्तरेच्या उमेदवाराला फोन करायचं म्हणलं तर पीएला फोन करावा लागतो पण एक लंके साहेबाला मला एक स्वतः ते फोन उचलत असतात किंवा कार्यक्रमात असतं तर ते फोन उचलल्यानंतर कार्यक्रमातून बाहेर पडल्यावरती नक्कीच त्या फोनवर पुन्हा फोन करत असतात फोन लागला नाही तर किंवा मला फोन करत असतात आणि मी त्यांच्या संग कॉन्टॅक्ट करून देते. असं एक तुमच्या सर्वांचं लाडकं आणि कर्तृत्व आणि दातृत्व तुम्हाला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेलं आहे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यायची आहे आणि असं एवढं बोलून माझ्या वतीने तसेच व्यासपीठावरील उपस्थित माझ्या सर्व प्रतिष्ठित महिलांच्या वतीने आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू बहिणींच्या वतीने आणि तसेच आमदारांच्या लागेल साहेब यांच्या वतीने मी अभिषेक भाऊ यांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि त्यांचा इच्छा आकांक्षा
असतील त्या त्यांच्या मनातील सर्व पूर्ण होत असे मी सर्व शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबतो. अभिषेकला सुद्धा मी या ठिकाणी सदिच्छा देत असताना शुभेच्छा देत असताना एक त्यांना सांगतो की तुम्ही महापौर झाला, तुम्ही काम केलं, लोक चांगलं काम केलं म्हणतात, परंतु मी गेले 50 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुठेही सर्वसामान्य झोपडपट्टीतला माणूस असत, महिला असत, माझ्या घरामध्ये आल्यानंतर त्याला पाणी आणि चहा दिल्याशिवाय मी कधी वाटा लावला. त्यांचं काम नव्हतं, काम तर मी करतच नव्हतो, परंतु अशा पद्धतीने काम आपण केलं पाहिजे या श्रावण काळाच्या देवा. ओंकारजी साठ होते मित्रांनो, बंधू आणि भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी या ठिकाणी काही फार बोलणार नाही, फार वेळही आपला घेणार नाही, परंतु एक आहे या ठिकाणी आमच्या या मॅडम सांगत होत्या सातत्याने आमदार व्हायचं, जुने व्हायचं, पण मॅडम आमची ही महाविकास आघाडी याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, नानासाहेब पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे मंडळी नंतर निर्णय घेणार आहे विधानसभेला कोणत्या पक्षाला आणि कोणाला उमेदवारी द्यायची. बाबा ही उमेदवारी डोक्याला पूर्ण ठेवून अभिषेकली काम करू नये आणि सामाजिक जीवनामध्ये कधीही काही मिळो अगर नाही मिळो. मी कधी 90 साली पराभूत झालेलो आहे, परंतु मी कधी लोकांना पाठ दाखवली नाही, त्यांच्या सुखदुःखाशी समरस राहिलो. असंच एक सामाजिक जीवनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची ती एक भावना असते. आज आपण या ठिकाणी त्या कृतज्ञतेने या ठिकाणी आला, मोठ्या संख्येमध्ये युवक या ठिकाणी आज मला पाहायला मिळाले. उतारीवाले आहे, उतारी तर आपलं आपल्याला माहित आहे, या ठिकाणी सगळ्यांची आवडती तुतारी. आता ही तुतारी परत आपल्याला तिथं वाजवायची, वाजवली दिल्लीला जाऊन वाजवायची. श्रीनिवास नाना भोजा उपस्थित असलेले रामदेवजी पवार, सुदामजी भोसले, सावीरबाई, त्याप्रकारे माझे मार्गदर्शक ऍडव्होकेट शितुळे साहेब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडं तरुण नेतृत्वाचं मोठं संघटन आहे असे ओंकार दादा सातपुते, उपस्थित असलेले माझे मित्र ज्यांना निर्भीड काम करायचे लोकांच्या सेवेसाठी असे प्रकाश भोपोटे, सर्व मित्र परिवार, आता मी काय त्याच्यामध्ये वेळ वाया घालत नाही, सर्वांची माफी मागतो. उपस्थित समोर बसलेले मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व महिला माता भगिनी, सर्व नगर शहरातून आलेले, नगर तालुक्यातून, पारनेर तालुक्यातून आलेले सर्व मित्र परिवार, सर्व माझे तरुण लाडके सहकारी, त्याच प्रकारे निलेश लंके प्रतिष्ठानचे लंके साहेबांसोबत काम करणारे त्यांचे सर्व जीवलग सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, खर तर सत्काराचं उत्तर देणं हे फार अवघड काम आहे, कारण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांनी या ठिकाणी कौतुक या ठिकाणी माझं केलेलं आहे. 2 शब्द बोलायचं, राजकीय एक काही व्यासपीठ नाही. आपण या ठिकाणी आमच्या ज्या मित्र परिवाराने आणि निलेश लंके प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत. 10 वर्षापूर्वी योग आयोग अशी संधी आली, माझे MBA पेपर चालू होते, सेकंड टर्मचे, दिवाळीचा काळ होता आणि दिवाळी झाल्याबरोबर मिड टर्मचे जे पेपर होते, विक्रम भैया सिनियर होते आम्हाला, आणि त्या ठिकाणी सांगायचं हे की राजकारणात यायचं हे मी कधी ठरवलेलंच नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस माझ्या वडिलांचं आणि दादांचा ज्यावेळेस आमच्या तिघांचा घरामध्ये संवाद व्हायचा, नगर शहरामधलं राजकारण हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि मी लहानपणापासून बघत आलो. 90 साली माझा जन्म झाला,
1998-99 साली ज्यावेळेस मी 9-10 वर्षाचा असेल त्यावेळेस पासून बघितलं की लोकांची येणं जाणं वर्दळ, लोकांचं जे प्रेम होत दादांनी कमवलेलं हे सगळ्यांचंच बघत आलो होतो. परंतु त्या दरम्यान सुद्धा एक विचित्र असं राजकारण जे 2008 सालापर्यंत व्यवस्थित होत, त्याची एक गरिमा होती, त्याच्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या नगर शहरामध्ये जे पण काही लोक आहेत ज्यांनी नाव कमवलेलं आहे, ज्यांना नवीन उमेदीने राजकारणात येऊ असं वाटत होत, त्यांचा एक चांगला काळ 2008 सालापर्यंत होता. नंतर एका महाशयाची एंट्री झाली, त्यांच्याबरोबर मला देखील काम करण्याची संधी मिळाली, थोडस सहकार्य त्यांचं पण लाभलं असो, परंतु त्यांना देखील त्यांच्या घराण्याला देखील तिकडे जाऊन बोल आमच्या दादा भाऊंचा सियाचा वाटा, आणि म्हणून माझ्यावर मला वापर करायला काही उपकार केले असतील तर तुमचे आभार या ठिकाणी मी मानतो. मी या ठिकाणी आमचं तुम्हाला या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो, मी महापौर झालो म्हणल्यावर माझ्या बरोबर देखील मला असं वाटायचं आपला सत्कार होतोय, आपल्याला बरेचसे लोक येऊन भेटतात, आपल्याला प्रेमाचा वर्षा होतोय, फॅन फॉलोईंग येते, प्रत्येकाला वाटत. म्हणून त्या दरम्यान थोडस स्वप्न मला देखील वाटलं की कुठेतरी मोठ्या पदावर पण महापौर पदानंतर आपण जावं. 4-6 महिन्यामध्ये मी पण थोड्याशा टाड्या करायला लागलो, परंतु दादांनी माझा लगेच हाताला चिमटा घेतला, कारण त्यांनी त्यांचा शब्द पाळला होता. त्यांनी त्या दोघांना देखील असं सांगितलं होतं, तुम्ही जोपर्यंत विधान परिषद असू विधानसभा असू तुम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी आहात तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मध्ये घुसमेट करणार नाही. आणि दादांचा शब्द मी एकदाच म्हणायचं काम केलं ज्यावेळेस माझ्यावर एक प्रसंग घडून आला होता आणि त्यामुळे मी स्वस्थ बसलो नव्हतो, मी अस्वस्थ होतो. त्यामुळं नंतर त्यांना त्यांचे काही कार्यकर्ते असतील स्वयंघोषित समर्थक कार्यसम्राटांचे जे अवतीभोवती असतात त्यांना सांगितलं होतं, हे सगळं तुमच्यामध्ये येत नाही बाबांनो, तुम्ही काय इथलं जे आपलं एकत्रित काम करण्याचं जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही खोडा घालायचं काम करू नका, एकदा नाही 4-4 सांगितलं, परंतु त्यांच्या काय खोपडीत बसल्या नाही. आज काय हे सगळं काही बोलायचं आहे नाही. मी नंतर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये गेल्यानंतर एक असा माणूस ज्यांनी या नगर शहरामध्ये 25 वर्ष ते निवडून आले, ते पण 15-20 वर्ष आमच्या दादांच्या विरोधातच त्या ठिकाणी निवडून आले, परंतु तो जाण्याचा प्रसंग त्यावेळेस भाय्यांना त्यांचे पाय धरायचा क्षण तो माझ्यासाठी महत्वाचा होता आणि त्या माणसाने लढायला शिकवलं. असं वातावरण करून ठेवलंय तुम्ही या शहरामध्ये, लोक घाबरतात, सुशिक्षित लोक जाऊ द्या, छोट्या छोट्या वस्तीमध्ये राहणारी एखादी महिला असत तिला विचारा, तिला 9 वाजता रात्री तिचा मुलगा तिची मुलगी घरी येते का नाही ती काळजी करत बसलेली, असं वातावरण करून ठेवलंय तुम्ही. दिलेल्या संधी लोकांनी इतका प्रेम केला तुमच्यावर, त्याच हे उत्तर काही करा. आम्ही ज्यावेळेस सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करायचं ठरवलंय ना, तसाही प्रसंग आला, एक आदरणीय पवार साहेबांवर ती एक मोठी ऊर्जा स्रोत आहे. 84 वर्षी माणूस न डगमगता त्या ठिकाणी आम्हाला आमचं स्फूर्तीस्थान आहे.
मातोश्री मध्ये जाताना सुद्धा ज्या वेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरामध्ये पहिला पाऊल ठेवल्यावर अंगावर काटा आला होता आणि मी विक्रम भाईंना चिमटा घेतला होता. अशी दोन माणसं, या दोन माणसांचा आशीर्वाद महाविकास आघाडी सोबत आहे. आणि एक माणूस जो या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभेचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे, राजकीय व्यासपीठ आणि निवडणुकीच्या एका व्यासपीठ आहे म्हणून मला जास्त काही बोलता येत नाही आणि मला बोलायचं देखील नाही. पण त्या माणसाचं आहे ना खरंच कौतुक, जिल्ह्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये एवढं कष्ट घेणारा माणूसच नाही. त्याचं नाव आहे निलेश लंके. कदाचित काय खोट वगैरे सांगतात का, दोनच तास झोपतात म्हणून काय इतकं काय आम्ही लक्ष दिलं नाही. परंतु विक्रम भाई मी होतो त्या दिवशी आणि खरोखर नगर तालुक्यामध्ये शेंडीमध्ये ते 1 वाजता आले, 150 कार्यकर्ते होते, 150 ग्रामस्थ होते. त्याच्यानंतर पोखर्डी 2 वाजता, 2:30 वाजता पिंपळगाव उज्जैनी, 3:15 वाजता कापोडी आणि 4:30 वाजता लोक निलेश लंकेची वाट बघत दरेवाडीमध्ये थांबलेले होते. हे कमल आहे आणि ही धास्ती घेतलेली आहे. 40 वर्ष जे ज्येष्ठ नागरिक ज्यांनी त्यांचं राजकारण पाहिल्याने उत्तर घेतलं ते म्हणले निवडणुका राजकारण फार सोपं आहे त्यांच्यासाठी, त्यांना घाम फोडलाय. एका सर्वसामान्य घरातील माणसं आहेत, शिक्षकाच्या मुलांनी. त्यामुळं मित्रांनो, जे पण काही या 2 वर्षामध्ये धानेड राजकारण या महाराष्ट्रामध्ये बघितलं, तुमच्या मनामध्ये देखील तीच भावना आहे माझ्यासारखी. परंतु आपल्याला एकच करायचंय, ऑटोमॅटिक तुतारीचं चिन्ह त्याचं बटन तुमच्याकडून दाबलं जाणार आहे. परंतु सगळ्यांना बाहेर काढून आपण जसं प्रत्येकाला विचारतो तसं विचारून येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला निलेश लंके यांना दिल्लीला पाठवायचंय. एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो, आपण सर्वजण या ठिकाणी आलात